subscribe to Vishala and Project of Peace. तर अशा प्रकारे बंगलोर वरून पुन्हा आपल्या मुंबईला येण्यासाठी निघाली आहे. फ्लाईटमध्ये बसले आहे आणि काही वाईट काही चांगल्या गोष्टी घेऊन येते आहे. विस्तारा फ्लाईट होती रात्रीची. वाईट गोष्टी काय होत्या त्या सांगेनच. वरून मी तुम्हाला हा व्ह्यू दाखवायचा प्रयत्न करते आहे. ब्रेक घेताच आला नाही त्यामुळे हे जेवण जेवते. पण खरं सांगायचं तर जेवण ठीक होतं पण केक छान होता. त्यानंतर चहा मागवला पण खरं सांगू तर खरंच चहा अगदीच सोसो होता. पण ठीक आहे, वेळेअभावी मला चहा पिता नाही आला पण हाच घेतला त्यामुळे काही गोष्टी आहे तशाच स्वीकाराव्या लागतात, काय करणार ना. तर वाईट गोष्ट ही आहे की या पूर्ण प्रवासात माझा आणखीन एक बॅकअप फोन होता, तो हरवला. तर तो सापडेल की नाही, तो कुठे पडला असेल, असे बरेच विचार माझ्या डोक्यात सुरू होते. आणि पूर्ण फ्लाईटमध्ये मी याच विचारात होती की नक्की फोन कुठे असेल, कुठे पडला असेल आणि पुन्हा मिळेल की नाही. स्वामींनासारखी प्रार्थना करत होती की एकदाचा काही तो फोन मिळावा, कारण तो फोन खूप इम्पॉर्टंट होता माझ्यासाठी. तर तीच चिंता लागून होती. तुम्ही पाहू शकता वरून हा आपल्या मुंबईचा लुक आहे, किती छान दिसतो आहे लुक. त्यानंतर मी लँड झाली मुंबईला आणि त्यानंतर पुन्हा माझं हे शोध सत्र जे आहे ते सुरू झालं. गाडीत बसून घरी येत असताना समोरच्या गाडीवर स्वामी दिसले. जणू स्वामींनी सांगितलं, घाबरू नकोस, भिऊ नकोस, लवकरच तुला फोन मिळेल. या आशेवरच मी वाट बघते की लवकरच फोन मिळेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि थँक्स फॉर वॉचिंग.